नमस्कार, तर आज आपण बनवणार आहोत मेथीचे लाडू। ते पण अगदी सोप्या पद्धतीने। मी ते एक बाऊल मेथी घेतलेली आहे। ही 1/2 किलो मेथी आहे आणि ही थोडी तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायची। मेथी भाजून झाल्यावरती थंड करायची आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची। आपल्याला बाजारात मेथीचं पीठसुद्धा विकत मिळतं, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। पण अशी मेथी आपण जर वापरली तर त्याची टेस्ट अजून फारच छान येते। मी इथे 3 वाटी बारीक रवा घेतला आहे। कढईमध्ये थोडं तूप घालून त्याच्यामध्ये रवा भाजून घ्यायचा आहे। अगदी थोडासा तांबूस होईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे। सर्व साहित्याचं प्रमाण मी बरोबर घेतलेलं आहे। 1 वाटी मेथी म्हणजेच 1/2 किलो आणि 3 वाटी मी रवा घेतलेला आहे। तुम्हाला लाडूची चव कडू गोड हवे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। रवा छान भाजलेला आहे, मी आता तो काढून घेते। त्यानंतर इथे मी 3 बाऊल सुकं खोबरं किसून घेतलं आहे। त्याच बाऊलने मी 3 बाऊल खोबरं घेतलं आहे आणि खोबरंसुद्धा हलकंसं तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तुम्हीसुद्धा एकाच वाटी किंवा पेल्याने हे सर्व साहित्य मोजून घेऊ शकता आणि तुम्हाला जेवढे लाडू पाहिजे त्याप्रमाणे क्वांटिटी कमी जास्त करू शकता। इथे खोबरंसुद्धा मी परातीत काढून घेते। त्याच्यानंतर परत एकदा तूप घालून घ्यायचं आहे। इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये बदाम काजू आणि अक्रोड घेतलेले आहेत। ते सुद्धा मी समप्रमाणात घेतलेत आणि ते मी 1.5 ते 2 बाऊल हे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे तुपावर छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। असे आपण जर भाजून घेतले तर लाडूमध्ये छान लाडू खाताना क्रंची लागतात। भाजून झाल्यानंतर थंड करून तुम्ही मिक्सरला बारीक वाटूनसुद्धा घेऊ शकता, पण मी तसं नाही करत। मी हे कट करून घेते आणि ते लाडूमध्ये खूप छान लागतात, क्रंची लागतात। ड्रायफ्रूट्स पण भाजलेले आहेत, ते मी काढून घेते। जास्त काळसर नाही करायचे, हलकेसे भाजून घ्यायचे। परत एकदा कढईमध्ये थोडं तूप घालून घ्यायचं। तूप थोडं हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्ये डिंक घालून घ्यायचं। मी इथे 1 बाऊल डिंक घेतलेलं आहे। हे आपल्याला डिंक छान भाजून घ्यायचं आहे। फुलेपर्यंत आपल्याला हे डिंक भाजून घ्यायचं आणि हे डिंक हलवत राहायचं म्हणजे ते छान फुललं जातं। तुम्ही बघू शकता डिंक छान फुललेलं आहे। आता हे सुद्धा आपल्याला परातीत काढून घ्यायचं आहे। इथे मी 1 बाऊल हलीम घेतलेला आहे। हलीम सुद्धा छान कुरकुरीत भाजून घ्यायचं। हलीम सुद्धा थंडीतून आपल्या तब्येतीसाठी खूप चांगलं असतं, त्याच्यामुळे लाडूमध्ये घालायचं। हलीमसुद्धा भाजलेले आहे, ते सुद्धा मी परातीत काढून घेते। कढईमध्ये परत तूप घालून मी त्याच्यामध्ये 2 बाऊल गव्हाचं पीठ घालून घेतलं आहे। हे गव्हाचं पीठसुद्धा आपल्याला छान तांबूस कलर येईपर्यंत मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे। फास्ट गॅसवरती भाजायचं नाहीतर ते कच्चट राहू शकतं। मंद आचेवरती याला छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे। पीठ भाजतंय तोपर्यंत मी इथे मेथी वाटून घेते। गव्हाचं पीठसुद्धा छान भाजलेलं आहे, त्याच्यामध्येच ही आपली वाटलेली मेथीची पावडर घालून घ्यायची आणि वरून थोडं तूप घालायचं। मी इथे गॅस बंद केलेला आहे कारण आपली मेथी आधीच भाजून झालेली आहे, त्याच्यामुळे तिला जास्त भाजायची गरज नाही। गॅस बंद करून गव्हाचं पीठ आणि मेथी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे मेथीच्या पिठाला सुद्धा तूप छान मुरेल आणि थोडासा कडवटपणा त्याचा कमी होईल। मी गॅस बंदच केलेला आहे, गॅस चालू नाही आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। सर्व साहित्य मी भाजून घेतलेलं आहे। आता लाडू वळायचे आहेत तर मी ते बाऊलमध्ये तूप
गरम करायला ठेवलं आहे, हे हलकंसं गरम करायचं म्हणजे फक्त मेल्ट व्हायला पाहिजे. हे डिंका आहे ते थोडंसं चुरून घ्यायचं, जास्त चुरायचं नाही, हलकंसं याला चुरून घ्यायचं आहे. म्हणजे आपण लाडू वळू तेव्हा ते व्यवस्थित वळले जातील. डिंकसुद्धा लाडूमध्ये छान क्रंची लागतो, त्याच्यामुळे डिंकाचीसुद्धा पावडर करायची नाही, थोडंसं हलकंसं हाताने चुरून घ्यायचं. त्याच्यानंतर मी इथे खूप सारे मनुके घातलेले आहेत. तुम्ही मनुक्यांचं प्रमाण कमी करू शकता, माझी मुलगी खाते त्याच्यामुळे मी मनुक्यांचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे. तुम्ही ह्या मनुक्यांऐवजी काळे मनुकेसुद्धा वापरू शकता. परत एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मी ते गूळ बारीक चिरून घेतलेला आहे आणि अगदी पातळ पातळ चिरून घेतलेला आहे. मी इथे पाकातले लाडू बनवत नाही आहे, त्याच्यामुळे गूळ अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचा आणि पूर्ण व्यवस्थित ह्या साहित्यामध्ये पण गूळ दोन्ही हाताने चोळून चोळून मिक्स करायचं. आणि हे साहित्य थोडंसं गरम आहे त्याच्यामुळे गूळ अगदी व्यवस्थित लागतं. माझं लाडूचं प्रमाण खूपच जास्त आहे कारण घरी सर्वच खातात. गूळ ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, चुरून चुरून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित सगळीकडे लागतं. तुम्हाला जर कमी प्रमाणात लाडू बनवायचे असतील तर तुम्ही याचे माप कमी जास्त करू शकता आणि लाडू बनवू शकता. पाव किलो मेथी आहे तर तिथं तुम्ही अर्धा पाव मेथी घेऊ शकता आणि त्याप्रमाणे सर्व साहित्य मोजून घ्यायचं. परातीमध्ये सर्वच साहित्य खूप झालेलं आहे, त्याच्यामुळे मी आता याचे दोन पार्ट करते. गूळ पण व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे. याचे दोन पार्ट करून घेतले तर मला लाडू वळायला सोपं जाईल. मी दोन पार्ट केलेले आहेत. आता त्याच्यामध्ये मी जे आपण गव्हाचं पीठ आणि मेथीचं पीठ मिक्स केलेलं होतं त्याच्यातलं अर्धं घालून घेते आणि हे सर्व परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता थोडंसं वरती तूप घालून घ्यायचं, परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि लाडू वळून घ्यायचे. जास्त तूप नाही घालायचं कारण पहिलंच खूप तूप आहे, त्याच्यामुळे अगदी थोडं तूप घालायचं, मिक्स करायचं आणि लाडू वळायचे. हे अगदी सहज लाडू वळले जातात. अशा प्रकारे जर आपण लाडू बनवले तर अगदी मुलंसुद्धा आवडीने खातात, त्यांचा कडवटपणा थोडा कमी होतो आणि थंडीच्या दिवसात हे पौष्टिक लाडू असतात, त्याच्यामुळे शरीरासाठी खूपच चांगले असतात. मी हे सर्व लाडू बनवून घेते. तुम्ही अशा प्रकारे मेथीचे लाडू घरी नक्की करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडतील. अगदी सोपी रेसिपी आहे आणि आपण हे बिना पाकाचे लाडू बनवलेले आहेत, अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले मेथीचे लाडू आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.